आणि ही जी खरफुटीची जागा आहे त्याच्यावरती ज्या पद्धतीने ते लग्नाचा मंडप घालण्यात येत आहे त्याबद्दल काय सांगाल? ही जागा आहे सॉल्टची, म्हणजे ह्या ठिकाणी मिठाची जागा आहे, मीठ उपक्तांची, आणि ह्या ठिकाणी अनुकूलपणे असं सगळं मंडप बांधून ह्या ठिकाणी लग्नाचा हॉल भाड्याने दिला जातो आहे. याबाबत आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने स्वतः पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु अजूनही त्या अधिकाऱ्यांच्या या ठिकाणी दुर्लक्ष आहे. लोक हे कॉन्ट्रॅक्ट दे ठेकेदार काय सांगतो की गरिबांचं आम्ही इथे लग्न करतो. आता तुम्ही बघा एवढी मोठी जागा आहे, गरिबाचं लग्न होऊ शकतं का? आणि ही जी खरफुटीची जागा आहे त्याच्यावरती ज्या पद्धतीने ते लग्नाचा मंडप घालण्यात येत आहे त्याबद्दल काय सांगाल? ही जागा आहे सॉल्टची, म्हणजे ह्या ठिकाणी मिठाची जागा आहे, मीठ उपक्तांची, आणि ह्या ठिकाणी अनुकूलपणे असं सगळं मंडप बांधून ह्या ठिकाणी लग्नाचा हॉल भाड्याने दिला जातो आहे. याबाबत आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने स्वतः पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु अजूनही त्या अधिकाऱ्यांच्या या ठिकाणी दुर्लक्ष आहे. आणि ही जागा आम्हाला लोक हे कॉन्ट्रॅक्ट दे ठेकेदार काय सांगतो की गरिबांचं आम्ही इथे लग्न करतो. आता तुम्ही बघा एवढी मोठी जागा आहे, गरिबाचं लग्न होऊ शकतं का? इथे बघा त्यांचं साफसफाई नाही, काही नाही, ते घाणीमध्ये सगळं जेवण बनवलं जातं. उद्या लग्नामध्ये रोगराई पसरू शकते. आणि आमचे ना फक्त जे उपायुक्त आहेत नमक विभागाचे, त्यांना विनंती आहे की तुम्ही असावरची कारवाई करावी बस, पण ते कारवाई करत नाही. आणि उलटा आता ह्या ठिकाणी शौचालय लोकांनी महानगरपालिकेचं शौचालय फिरतं आणून इथे ठेवलं होतं, त्याच्यावरही महानगरपालिकेने अजून त्यांच्यावर कारवाई केली नाही. महानगरपालिकेचे अधिकारी सांगतात की धन कचरा व्यवस्थापन ठेवलं असेल, ते वाले सांगतात ट्रान्सपोर्टवाल्यांनी ठेवलं असेल, पण अजून त्यांच्यावरती कारवाई होत नाही आहे.